नवाब मलिक यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राचं काय करायचं, त्याला काय उत्तर द्यायचं हे मी ठरवेन, ते माध्यमांना सांगणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट म्हटलंय. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानं काल भाजपवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून याबाबत आपली नापसंती दर्शवली होती. त्यानंतर अजित पवार यांनी यावर आपली भूमिका मांडताना, नवाब मलिक आपली भूमिका मांडतील त्यानंतर यावर आपण बोलू, त्याचबरोबर त्याच्या भूमिकेवर पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर अजित पवारांची चांगली चिडचिड झाल्याचं दिसून आलं. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरून विरोधी पक्षांनी शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेत तसेच गळ्यात कापसाच्या माळा घालून जोरदार घोषणाबाजी केली. अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कापसासह सर्व शेतमालाला चांगला भाव मिळावा या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेते एकत्र आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत, त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असं म्हणत विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. यावेळी ते म्हणाले, नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात, असा सवाल करून फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली आहे. ज्युनियर महमूद यांचं गुरुवारी रात्री निधन झालंय. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार महमूद यांना फुफ्फुस आणि लिव्हरमध्ये कॅन्सर होता. त्याशिवाय त्यांच्या आतड्यांमध्ये सुद्धा ट्युमर असल्याचं समोर आलं होतं. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला होता. त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. ते मागील काही दिवस व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी 1 वाजता ज्युनियर महमूद यांच्यावर सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी जीवाची बाजी लावून लढत आहे, त्यामुळे काही जण मला शत्रू मानायला लागलेत, माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे, पण जीव गेला तरी मी माघार घेणार नाही, असा थेट इशारा सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मराठा समाजाची परिस्थिती सांगताना जरांगे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडच्या वाडीपाटी जिजाऊनगर येथील 111 एकरच्या भव्य मैदानावर आज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.